नमस्कार महाकृषी दर्शनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत चक्रीवादळ जवादची दिशा बदलली महाराष्ट्राचा धोका टळला पाहूयात काय आहे यासंबंधीची सविस्तर माहिती मागच्या आठवड्यात भारतीय उपखंडात सुरू असलेल्या हवामानातील बदलानुसार येत्या सोळा आणि सतरा ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना जवाद चक्रीवादळाचा तडाखा बसणार असल्याचा अंदाज यापूर्वी हवामानशास्त्रज्ञांनी वर्तवला होता हवामानशास्त्रज्ञ श्रीनिवास आंधकर यांनी पूर्वी दिलेल्या माहितीनुसार केरळच्या किनारपट्टीजवळ कमीदाबाचे क्षेत्र निर्माण होऊन याची तीव्रता वाढून चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता होती याचा फटका आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगडला बसणार होता तर याचा फटका महाराष्ट्रातील विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यातील नांदेड हिंगोली लातूर आणि परभणी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सोळा आणि सतरा ऑक्टोंबरला पाऊस पडण्याची शक्यता पूर्वी वर्तवण्यात आली होती पण आता दक्षिण चीन समुद्रामध्ये उष्णकटिबंधीय वादळाची निर्मिती होताना दिसत असून कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे तर पुढच्या चोवीस तासात ही प्रणाली अधिक तीव्र होऊन याचे चक्रीवादळात रूपांतर होऊन त्याचा मार्ग व्हिएतनाम लोआस आणि थायलंड असा राहण्याची शक्यता आहे यामुळं सोळा ऑक्टोंबरपर्यंत याचा प्रभाव दिसणार असून यामुळं बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेले बाष्प आणि कमीदाबाचे क्षेत्र आणखी पूर्व दिशेला खेचले जाऊन यावेळेस त्याची तीव्रता जास्त धोकादायक आणि परावर्तित परिणाम म्हणून सतरा आणि अठरा ऑक्टोंबर दरम्यान पूर्वोत्तर मध्य भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाचे आगमन होण्याची शक्यता आता हवामानशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केली आहे मागच्या काही दिवसात चक्रीवादळाची दिशा बदलली असल्याने या तडाख्यातून आता महाराष्ट्राची सुटका झाल्याची माहितीही हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिली आहे दरम्यान राज्यात पावसाचा जोर आता कमी होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे तर हे होते आत्ताचे अपडेट पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत धन्यवाद